वाकावाडीची शाळा म्हटलं तर जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटर आमच्या टपईवाडीतून आहे आणि लहान मुलं शाळेला घालावी लागतात. संध्याकाळी सकाळी दूध घालायला लोक जात असतात. संध्याकाळी उशीर झाला तर ह्या याच्यावरून आम्हाला येता येत नाही, काय नाही. मग ह्या पर्यायी व्यवस्था इथं व्हावी अशी शासनाकडे आम्ही बऱ्याच वेळा ह्याची मागणी केलेली आहे. तरीसुद्धा कुठल्याही प्रकारची इथं व्यवस्था झालेली नाही. आम्ही पर्यायी व्यवस्था म्हणून आम्ही ग्रामस्थांनी लाकडी पुलाची इथं व्यवस्था केलेली आहे. ते पण लाकडी पूल वर्षातून अतिवृष्टी असल्यामुळं, पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं ती पण वर्षाला लाकडं तुटून बाज होत्यात, मोडून जात्यात. पण त्याच्यामुळं येता जाताना धोकावेसुद्धा संभव आहे. म्हणून शासनानं आमच्या या सगळ्या अडचणीची नोंद घेऊन जेणेकरून जास्तीत जास्त लवकरात लवकर मजबूत असं साखळ किंवा पूल करता येईल अशा दृष्टिकोनातून त्यांनी नोंद घेऊन ते करावं. तर आम्हाला बघा, इथं काही कशाची सोई नाही. तळायला जायला लागतंय, भाताचं गटुळं घेऊन जायला लागतंय. उदा झालं तर लहान मुलं आहेत आमच्या लेकाची, ती न्यायला लागते, ते आणायला लागते इकडं. परत कशाची सोई नाही आम्हाला. आणि हे केलंय ते आमच्या मुलांनीच केलंय, तर हे आता इथं चांगलं करून द्यावं.